हरीश काय झालं? कुठे आहे प्रसाद? अरे तो तुझ्या बरोबर आलाय ना हरीश, बोल ना प्लीज, कुठे आहे तो? हरीश खरं खरं सांग, त्याचं काही बरं वाईट तर झालं नाही ना? बघ मला जे आहे ते नक्की सांग. प्लीज शांत हो, प्रसाद पूर्णपणे सुखरूप आहे. हरीश कुठे आहे तो? तुझ्या बरोबर नाही आलाय का? तो यायला तयार नव्हता माझ्या बरोबर, पण कशी बशी समजूत घालून घेऊन आलो त्याला. अरे कुठे आहे मग तो? शरद काकांच्या घरी. अरे प्रसाद होतास कुठे तू? बर तुझा मोबाईल बंद, आम्ही शोधायचं कुठे तुला, सांग बरं. हा तोरग्यानु शांतरा शांतरा, दिवस दुपार का घराच्या बाहेर होता, उपाशी मोठी असेल तू. प्रसाद काय जेवणार आहेस का? जेवण तयार असत, आपण बाहेर थांब. तू फोन करायचा प्रयत्न केला, मी तुला कुठे होतास तू? अरे मला कुठल्या चुकीची शिक्षा देतोस? का वागतोस तू असं माझ्याशी? तो शरदकडे का बसलाय? तो घरी का नाही आला? मी होता कुठे इतका वेळ? बिचारा माझा पोर, माझा लेकरू, दिवसभर नुसतं वणवण वणवण फिरलं असेल ग, उपाशी तापाशी. नाही नाही, मला माहितीये ना, मी जाऊन त्याची समजूत काढल्याशिवाय, त्याचा राग शांत केल्याशिवाय तो घरी परत नाही येणार. मला माहितीये, मला गेलं पाहिजे ग. मी जाते, मी जाते. नाही आता इथे नाही, दिवसभर विचार केलाय मी, या घरात आपण नाही राहायचं. ज्या घरात कांता चोरगे राहते तिथे मी राहणार नाही. आओ सदानंदराव, आओ आओ. असं काय करताय हो? असं मान फिरवून घेऊन नाही ना सुटक काही करता येणार? अहो आपलं आपलं पोरग गेलं ना आपल्या डोळ्यासमोर घरात ना, तुम्हाला काहीच वाटत नाहीये का? नाही वाटत. अहो असं काय बोलताय तुम्ही सदानंदराव? अहो काकड्यांच्या घरात घेऊन याला हो, त्याला मी पाया पडते हो तुमचा. तुलाही फक्त चूक वाटते. या स्वभावामुळे या घरादाराला किती सोसावं लागणार आहे कोण जाणे. धंद्यात नुकसान सोसण्या पलीकडचं होत, चला तेही एक वेळ सहन केलं. तुझ्या या विक्षिप्त स्वभावामुळे तुझ्या मोठ्या मुलासारखा तुझा धाकटा मुलगाही तुझ्यापासून दूर गेला हे लक्षात ठेव. मला सगळे आरोप मान्य, खरं सगळे आरोप मान्य. मला काय बोलायचं ना, नंतर बोला ना सदानंदराव, पण आधी जा आणि आपल्या आपल्या प्रसादला बोलून आणा. बारा रुपये फक्त, बारा. काय काय होणार या 12 रुपयात? कसा चालणार संसार? नाही मला मला लगेच कामाला सुरुवात करायला हवी, एखादी एखादी नोकरी शोधायलाच हवी. प्रसाद चहा घे. प्रसाद एक मिनिट ना वृंदा प्लीज, मी जरा नोकरीच्या जाहिराती बघतोय, जरा थांब ना प्लीज. घरातून बाहेर पडल्यावरती माणसाला त्याची लायकी कळते म्हणतात ना, हे चुकीचं नाही. प्रसाद उगीच काही बोलू नकोस. हे बघ तू हुशार आहेस आणि तुझ्याकडे स्किल्स पण आहे, आणि तू आजच एका नवीन गोष्टीला सुरुवात करतोयस ना, थोडा वेळ तर जाईलच. माझं ऐक, थोडा वेळ जाऊ दे, एक ना एक दिवस सगळं ठीक होईल. हो वृंदा, पण तोपर्यंत काय? त्याच वेळेला शिकलो असतो, सुदेश दादा सारखी डिग्री घेतली असती तर आतापर्यंत छोटी मोठी नोकरी केली असती. पण त्या दुकानात बसवून ठेवायचं हे असं आईने ठरवूनच ठेवलं होतं ना, माझ्या शिकूच दिलं नाही पुढे. आणि मला असं वाटतं प्रसाद की ह्या पुढे आपल्या दोघांचं शिक्षण हीच आपली प्रायोरिटी असली पाहिजे. दोघांनी कशाला शिकायचं? बघ आपल्या दोघांमध्ये तू हुशार आहेस, तू शिक, मी नोकरी करेन. अजिबात नाही. मी तुला काय सांगितलंय प्रसाद, माझं नॉलेज हे फक्त पुस्तकी आहे, पण तुला टेक्निकलच नॉलेज आहे. तू शिकायलाच हवं आणि पुढे जायलाच हवं प्रसाद. वृंदा मला माहितीये तू नेहमी आपल्या हिताचा विचार करणार.